माझ्या पोरांचं काय, कोण तुमच्या वाचून राहत नाही, तुम्ही मेल्यानंतर कोण मरत नाही, ना नवरा मरणार ना पोरं मरणार, ज्यानं चोच दिल्या त्यानं चारा दिलाय, नवरा उलट तुम्ही गेल्यानंतर म्हणणार माझं काय नाही हो, पण मुलांसाठी का असं मला दुसरं लग्न करायला पाहिजे, नाही मला मला काय आवश्यकता नाही म्हणा, मला काही गरज नाही, पण मुलांसाठी का असं मला दुसरं करावं लागणार, तुम्ही मेलात म्हणून नवरा मरणार नाही, हे प्रत्येकाचं आहे, नवरा बायकोचं नातं प्रेमाचं आहे हो, मी म्हणतोय तुम्ही ते मरणाच्या विचारापर्यंत जाताच कशाला, शेवटपर्यंत सोबत राहू म्हणून तुम्ही दोघांनी विचार करायला पाहिजे, तर आणि तरच आपण हे आयुष्य चांगलं काढू शकतो, शेवटपर्यंत सोबत राहायचं, काय वाटेल ते होऊ दे शेवटपर्यंत। पुण्यातलीच तुमच्या परवाची घटना आहे बघा, मला वाटतंय नातवंड काहीतरी 22-23 वर्षाची होईपर्यंतची ती आजोबा आजी होत्या, आणि आजीला काहीतरी छातीत दुखायला म्हणून रात्री तिला ॲडमिट केलं दवाखान्यात, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आजी तिकडे मेली आणि आजोबा इथं घरात मेले, दोघं एकाच वेळेत मेलेत, म्हणजे तिकडं आजी गेली म्हणून आजोबाला इकडे फोन करायला लागलेत मुलं, तर आजोबा फोन उचलत नाहीत म्हणून घरी बघायला गेले तर आजोबा इकडं मरून पडलेली, आजी तिकडं मरून पडलेली, असं आयुष्य पाहिजे, असं प्रेम पाहिजे, आणि खरंच असं जीवन पाहिजे, नाहीतर माझ्या माघारी त्यांचं कसं, म्हणजे तुमची अपेक्षा आहे त्यानं पण तुमच्याबरोबर मरावं आणि मुलांनी काय करावं, भगवी कपडे घालून जावं कुठंतरी, काय होत नाही, तुम्ही पण असा विचार करू नका की माझ्या माघारी माझ्या बायकोचं काय माझ्या मुलांचं काय, तुम्ही शेवटपर्यंत 100 वर्ष जागणार ही खात्री धरा, तुम्हाला काय 100 वर्ष होणार नाही, तुम्ही जर म्हणलात ना माझ्या माघारी मुलांचं काय बायकोचं काय, तुम्हाला सगळ्यात अगोदर नेणार, त्यांना ठेवणार पाठीमाग, तुम्ही जाणार चढ दिशी, हा विचार डोक्यातून काढा, आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे लक्षात घेऊन अन्न खाल्लं पाहिजे, चावून खाल्लं पाहिजे, बघा कुठले आजार होतात का तुम्हाला, हे आजकाल धावपळ धगधग, आज आपण म्हणतो हे धावपळीचं युग आलं, इलेक्ट्रॉनिक युग आलं, सगळं धकाधकीचं जीवन झालं, कुणी केलं, आपणच केलं ना, बरं एवढी धकाधक कशासाठी, एका आयुष्यात तुम्हाला जगायला काय लागतंय हा विचार करा, एका आयुष्यात आपल्याला जगायला काय लागतं, अन्न वस्त्र निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत, तेवढ्या मिळवण्यात का आपण सक्षम आहोत, सगळ्यांनाच ते दिलेलं असतं देवानं, एक्स्ट्रा जे मिळवायला जातात त्यांना जास्त धावपळ करायला लागते, धगधग करायला लागते, माझ्या मुलांच्यासाठी माझ्या बायकोसाठी साठवून ठेवायला पाहिजे, नातवंड झालीत की मग त्यांचा पण विचार करायला पाहिजे, नातवंडांचा का आंधळी पांगळी जन्माला घातलाय तुम्ही, काय हाय काय, आणि जरी असली तरी आंधळी पांगळी असली तरी एक अमेरिकेतला एक अमेरिका का कुठला देश माहीत नाही पण त्यातला एक मोटिवेशनल स्पीकर आहे, म्हणजे लोकांना मोटिवेट करतो एक व्यक्ती, जगात सगळ्यात चांगलं नाव त्याचं आहे पण त्याला हा दोन्ही हात पण नाहीत आणि दोन्ही पाय पण नाही आहेत, तो माणूस इतरांना लेक्चर देऊ शकतो, इतरांना सांगू शकतो कारण तेवढे त्यांना अनुभव घेतलेत, त्यानं जगण्याची जिद्द हरलेला नाही, आणि तुम्ही आम्ही चांगले हातपाय असताना जगण्याची जिद्द हरतो किंवा एक्स्ट्रा मिळवण्याच्या पाठीमागं लागतो, एक्स्ट्रा मिळवण्याच्या म्हणजे मुलांसाठी नातवंडांसाठी नंतर त्यांच्या मुलांचं काय होणार, 7 पिढ्याचं टेन्शन आपल्याला असतंय म्हणून कम से कम मरताना 7000 प्रकारचे रोग घेऊन मरतो आपण, हजारो प्रकारचे रोग घेऊन मरतो, रोग कमी करायचे असतील आपलं जोपर्यंत काम आहे 50-55 लास्ट 60 पर्यंत काम करा, 60 नंतर काहीतरी आपण आयुष्यात चांगलं करू शकतो हे लक्षात घ्या, कारण तिथून पुढे जर तुम्हाला चांगलं राहायचं असेल तर आपल्याला चांगले विचार आणि चांगलं समाजासाठी काही करू शकतो ना, आपण खूप काही गोष्टी करू शकतो, अहो समाजात करण्यासारखं खूप आहे, तुम्हाला घरात अन्न पाणी मिळतंय तिथनं पुढे मिळवायची काय गरज नाही तुम्हाला, तुम्ही कुठेही कचरा दिसला स्वच्छ करू शकता, अन्य कुणाला तरी चांगली मदत करू शकता, बघा तुम्ही यंग व्हायला लागाल तिथून पुढे, तर ह्या गोष्टी करा, हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे, आनंद वाटल्यानंतर वाढतो, दुःख वाटल्यानंतर दुःख वाढतं, माता भगिनींना फार सवय असते, एखादी मैत्रीण भेटली की काय बाई आमचं हिने असलं जाईत आणि पोरगं त्याच्यावरचं निघालंय, सकाळी जाते बघ गाडी घेऊन मला म्हणते मम्मी 100 रुपये दे, आता 100 चालत नाही तर 500 मागतात घ्या,
शंभरच काय येते म्हणते, शंभर एक लिटर तेलाला आता शंभरच्या वर दर गेला, 500 रुपये दे म्हणते, पैसे घेतीन जाते बघ कुठं का नाही, अभ्यास करत नाही काय नाही, हे आपण मैत्रिणीला सांगायला लागतो। मैत्रीण मग तेच तुम्हाला परत सांगायला लागते, बाई तरी तुझं बरं, तुझं 500 तरी मागते, माझं 1000 मागते, परवा तर अगं तिथं बिड्या वाढताना गावलं, त्याच्या पुढचं बोलायला लागते। वडिलांनी एकदा ना, वडिलांनी सुद्धा आब राखून बोलायचं एकदा, बघा मुलं सरळ राहतात। कधीतरी विचारायचं काय चाललंय बाबा तुझं। आमच्या इथं वडील, आम्ही फाटक्या चड्डीवरती शाळेला गेलो, आमची परिस्थिती लई बेकार होती, आम्हाला खायला मिळत नव्हतं, आम्ही वडापाव दोघात एक वडापाव खाऊन दिवस काढलं, आमच्या पोराला तसलं दिसता कामा नाही, 500 मागितलं की हे घे 1000 म्हणतोय आम्ही। हां ते 90 वर भागत असते, क्वार्टर्स घेऊन येते मग नंतर, कारण अजून एक मित्राला बोलवून घेऊन येते 1000 मिळाल्यावर। भुकेपेक्षा जास्त घालता ना खायला तुम्ही त्यांना, गरजेपेक्षा जास्त खायला मिळालं ना तर परिणाम चुकीचे होतात साहेब। तुम्ही फाटक्या चड्डीवर शाळेला गेलात म्हणून तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकला, तुम्ही जर फाटक्या चड्डीवर शाळेला गेला नसतात ना, इतिहास साक्षी आहे साहेब इतिहास। तुम्ही तुमचं बालपण आठवा, तुमच्या काळी श्रीमंत असलेली मुलं आठवा, ज्यांना सगळं मिळायचं ते आज कुठं आहेत, आणि तुम्हाला काही मिळत नव्हतं आज तुम्ही कुठं आलाय हा विचार करा। कारण फाटकी चड्डी ही आपल्याला वेळोवेळी जाणीव करून देत असते आपल्या परिस्थितीची, आणि वेळोवेळी त्या फाटक्या चड्डीतून आपल्याला काही गोष्टींची म्हणजे ऑर्डर येत असते, आपल्याला सारखं सांगत असते बाळा ही फाटकी चड्डी तुला बदलायची आहे, लक्षात ठेव तुला आयुष्यात काहीतरी करायला पाहिजेच, तर ही फाटकी चड्डी, ही ठिगळ लावलेली चड्डी तू बदलू शकतोस, हे तुम्हाला सारखे संदेश येत असतात त्यातून, आणि ती फाटकी चड्डी तुमचं आयुष्य घडवते। चांगल्या चड्डीवाल्यांचं आयुष्य घडत नाही, चांगली चड्डी फाटक्या चड्डीवर आलेले आहेत की नाहीत सांगा। तुमच्या वेळेस तुम्ही आठवा साहेब, मी माझ्या लहानपणीची श्रीमंत मुलं आठवतोय, आज ती कुठं आहेत आणि मी कुठं आहे। शुगरवाल्या लोकांनी विचारतो, आहे का शुगर बरं व्हायचं कुठं कारखान्यात नि कुठल्या, आहे का तुम्हाला, मिळतं का पॅनक्रियाज, मिळतं का कुठल्या याच्यात, शुगर तयार करणारं आहे का कुठं, एखादं मशीन मिळालं का आपल्याला शरीरात शुगर तयार करणारं। वरून घेतो आपण, इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो, खरंच तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा। पूर्वी दवाखाने नव्हते, त्यावेळेस लोक 100 वर्षे जगायचे, तेव्हा लोक होतीत का नाहीत, आणि आज आपण एवढे दवाखाने असताना आज पटाटा मारायला लागलेला आहे। आज नैसर्गिक मृत्यू किती लोकांना येतोय, खूप कमी झालाय साहेब, खूप कमी झालाय नैसर्गिक मृत्यू हा खूप कमी झालाय। आज नैसर्गिक डिलिव्हरी आहे का, बाळंतपणा आज नैसर्गिक किती आहेत, बोटाव मोजणे इतकी। नॉर्मल डिलिव्हरी आहे का, सीजर, आणि नंतर मग त्याचं ते ओझं वाहत फिरायचं, ते कट केलेलं असतं ना, त्याचं ओझं वाहत आयुष्यभर फिरायचं, त्याच्यातून हार्मोन्स इनबॅलेन्स नीट होत नाहीत, आणि मग त्याचा त्रास आपल्याला होत जातो, खरं त्याचा त्रास होत जातो आयुष्यभर, नंतर वाटतंय काय उगीचच केलं। आपल्याला 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास तासभर त्या वेदना सहन कराव्या लागतात, पण त्याच्यातून आयुष्य घडतं, त्याच्यातून आयुष्य घडतं। जे ते त्यावेळी जे बॉडीवरती प्रेशर येतं ना डिलिव्हरीच्या वेळेस, तर ते प्रेशर येणं गरजेचं असतं, त्याच्यातून स्त्रीची ताकद वाढत जाते, सहनशक्ती वाढत जाते। आज स्त्रियांच्यामध्ये सुद्धा सहनशक्ती खूप कमी झालेली आहे, पेशन्स कमी झालेले आहेत, आज स्त्रिया सुद्धा रागीट खूप झालेल्या आहेत, म्हणून आज स्त्रियांना सुद्धा अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय। पूर्वी पुरुषांच्या मध्ये अटॅकचं प्रमाण जास्त होतं, आज स्त्रियांच्या मध्ये आज आजारांचं प्रमाण वाढण्याची कारणं हीच आहेत, कारण आपल्याला काही सहन करायची ताकद राहिली नाही, आणि म्हणून आपण कमजोर होत चाललो। आजची स्त्री जिजाऊ झाली आहे का, जिजाऊ आहे का, आजची स्त्री ही खरंच झाशीची राणी आहे का? इथं पुरुष मंडळी जास्त आहेत, मला तिने बाहेर नाही सोडला तर चालेल, पण तुम्हाला एक आज मी सांगतो इथं की खरी शक्ती जर काय असेल तर नारी शक्ती आहे, स्त्रीकडे खरी शक्ती आहे। शक्ता म्हणलेलं नाही, शक्ती नारी आहे, स्त्री आहे, स्त्रीकडे एवढी ताकद आहे, स्त्री काय पण करू शकते। आज बघा इतर प्राण्यांच्यात पक्ष्यांच्यात तुम्ही बघा, वाघापेक्षा वाघीण खतरनाक असते। जेव्हा सापात मध्ये नागापेक्षा नागिन
जास्त विषारी असते, नागिन जास्त म्हणजे ऍक्टिव्ह असते. आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी एक स्त्री काहीही करू शकते, काही कुछ भी कर सकते. ही ताकद एका स्त्रीकडे आहे, पण ती स्त्री आज कमजोरून बसली, लाज वाटते खरं तर या गोष्टींची. आज आज आजारांचा विचार करत स्त्री बसली, मला काय झालं तर माझ्या मुलांचं काय, माझ्या ह्यांचं काय, काय होत नाही. तुम्ही जे होणार नाही त्या गोष्टीचा विचार करू नका, आणि जे व्हायचं आहे ते आधीच लिहून ठेवलंय. तुम्ही आता कुठनं आलाय, आता कशाला विचार करताय. आजपासून सगळ्यांना सांगतो, मी पाया पडतो सगळ्यांच्या, आजपासून सगळ्यांना सांगतो की थोडस शरीराकडे लक्ष द्या, व्यायाम 10 मिनिटं का असना, 5 मिनिटं का असना. माता भगिनींनो, पाया पडतो तुमच्या, 10 मिनिटं 5 मिनिटं स्वतःला वेळ द्या. टीव्हीच्या समोरनं उठा आणि 10 मिनिटं 5 मिनिटं स्वतःला वेळ द्या, कारण तुमच्यावरती संसार आहे, तुमच्यावरती तुमचं घर अवलंबून आहे. पुरुषानं मिळवून आणलं म्हणजे नाही, जे ॲडजस्टमेंट आहे ना ते स्त्रीला करावं लागते. बाजाराला जाताना, घरात घर चालवताना, ह्या सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट. आणि मला आज अभिमान आहे की मी जे घरगुती उपचार सांगतो ना, हे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त करतात, माता भगिनी जास्त करतात. खरोखर मला अनुभव आहेत या गोष्टींचे. आणि आज मला भेटणारे प्रत्येक पुरुष मला सांगतोय, आमची बायको खूप मोठी फॅन आहे, मला सारखं कसले कसले काडी करून पाजत असते तुमचं ऐकून. म्हणजे विचार करायचा की तिला तुमच्या तब्येतीची किती काळजी आहे, तुमच्या आरोग्याची किती काळजी आहे. कोणतरी एक येडा सांगतोय, त्याचं ऐकून ती करते भोळी भाबडी म्हणून बनून. मी वेडा नाही आहे, सोडा, मी सांगतोय ते परफेक्ट आहे. पण खरंच आहे हो, तुम्ही काय मला भेटता रोज, मी तुमच्याकडे काय जेवा खायला येतो का, असतो का, भेटतो का रोज तुम्हाला. पण एक भरोसा आहे, एक भरोसा आहे, कुठेतरी छोटंसं तुम्ही काहीतरी करून बघितलेलं असतं, त्यातनं तुम्हाला बरं वाटलेलं असतंय. आणि तुम्हाला बरं वाटलं तर ते माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना कसं बरं वाटेल, माझ्या नवऱ्याला कसं बरं वाटेल, माझा नवरा अजून चांगला कसा दिसेल. बऱ्याच स्त्रिया येतात स्वतःचं विचारत नाहीत, साहेब हो स्वतःचं विचारत नाहीत, आमच्या यांचं पोट लय वाढलंय, जरा कमी करायसाठी काहीतरी सांगा की म्हणतात. आमच्या यांचे केस गेल्यात, व्यवस्थित होण्यासाठी काहीतरी सांगा की म्हणतात. सांगतो ऐका, केस जर चांगले राखायचे असतील ना आपल्याला, तर आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा. खरंच बघा, अंगातली सगळी कसर निघून जाईल, थकवा निघून जाईल, करून बघा. माता भगिनींना सांगतो, खरंच यांना जर मेंटेन ठेवायचं असेल, तुम्ही पण मेंटेन राहायचं असेल तर थोडं घरचे इलाज करत चला बरं का. नाहीतर दिले 100 रुपये आणजा साबण, दिले 100 रुपये 200 रुपये जा दवाखान्यात, गोळी आणजा, हे कर जा, त्याच्यापेक्षा घरचे उपचार करून बघा, जास्त खर्च नसतोय. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायला किती 1000 खर्च येणार आहे, पण त्यातून तुमचे केस चांगले राहू शकतात, खूप छान राहतात. मी स्वतः ह्या गोष्टी करतो साहेब, म्हणून तुम्हाला सांगतो. मी स्वतः करून बघितल्याशिवाय नाही, असं मरणाच्या दारातून मी कितीतरी वेळा वरती आलोय, तर तुम्हीही करावं असं मला वाटतंय. चांगल्या गोष्टी मरणाच्या दारातून नाही, पण घरचे इलाज करावे. तर घरच्या इलाजांमध्ये कडुलिंबाच्या पाण्यानंतर आंघोळ कराच करा. जर तुम्हाला फ्रेश राहायचं असेल, ज्या पद्धतीने सकाळी आंघोळ करताना संध्याकाळी तुम्ही थकून भागून येतात, पुरुषांची चूक नसते बरं का. खरं तर बाहेरचा ट्रेस आणि काम इतकं असते ना, धगधग इतकी असते की खूप त्रास होतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघा, खूप आळस येतो, थकवा येतो, अंग दुखायला लागतं आणि काही नको वाटतं. एक एकदा जेवायला सुद्धा नको वाटते, गप्प पडावं असं वाटते. अशा वेळेस ना बाबळीची साल घ्यायची, बाबळीची साल, आणि ती ठेचून 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 बारीक करा, एकदम बारीक करायची, त्याची पावडर सारखं करायचं साधारण. तर बाबळीच्या सालीची पावडर करा आणि त्याच्यात पुदिन्याची पानं आणि तुळशीची पानं घालायची, आणि परत ठेचून घ्यायची, आणि थोडीशी कोरफड घालायची, आणि याचा लगदा तयार करून ठेवायचा. जेलसारखं तयार होईल साधारण, आपलं लिक्विड जेल असतं ना, तशा पद्धतीचं तयार होईल. त्यानं जर आंघोळ केलात तुम्ही संध्याकाळी बाहेरून आल्यानंतर, या जर साबणच म्हणू आपण याला, या साबणानं जर आंघोळ केलात तुम्ही, तर अंगदुखी, डोकेदुखी, आळस, थकवा, कंटाळा सगळा निघून जाईल, सगळा निघून. करून बघा, एक दिवस करून बघा आणि मग सांगा मला. हे जर केलात ना, तर तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट होईल सगळ्यांनाच. तुम्ही जर केलात तर तुम्हाला बेनिफिट काय माहिती का, एवढं थकून आल्यानंतर सुद्धा संध्याकाळी मनात सलगी जाऊ फिरायला कुठेतरी, एवढा मूड होईल चांगला.
खरंच तुम्ही करून बघा, खूप गोष्टी आहेत निसर्गात, खूप गोष्टी आहेत. आता हीच प्रोसेस आहे. पण उष्णता कमी करायची असेल तर तुम्ही उमराची साल वापरा, हीच प्रोसेस आहे. जर अंगदुखी सुंदर व्हावं असं वाटत असेल तर चंदन आणि आपलं सागवान असतं ना साग, ह्याची साल वापरा. तुम्ही बघा, चंदन आपल्याला मिळतं मार्केटला, मिळतं बघा, उगाळायला मिळतं ना त्याचं, तर त्याचं वापरून बघा. तुम्ही खरंच ह्या गोष्टी करून बघा आणि मग सांगा. सुंदर दिसणं प्रत्येकाला अधिकार आहे ते सुंदर दिसावं असं, बरोबर आहे ना. कावळ्याचे केस पिकलेत, म्हातारा झालाय, कधी बघितलंय का? पांढरे झालेत. आता इतर प्राणी पक्षी म्हातारे झालेले कसे ओळखतात तो, आणि किती दिवस दिसतात आपल्याला ते? त्यांना नैसर्गिक मृत्यू आहे. शेवटपर्यंत कावळा म्हातारा आहे की तरुण आहे कळत नाही. इतर प्राणी बघा, शेवटी शेवटी जे मनुष्य प्राणी अन्न खातात ना, ते अन्न खाणारे प्राणी मात्र लगेच ओळखतात. फॉर एक्झाम्पल, आपण जे सांभाळायला डॉगी किंवा गल्लीत फिरणारा डॉगी, म्हातारा झाला की बघा एकदम त्याचे केस जायला लागतात, त्याचं ते मग दिसायला लागतं आपल्याला, वय झालं म्हणतो आपण. पण इतर प्राणी पक्षी चिमणी म्हातारी झालेली ओळखते का कधी? नैसर्गिक जीवन जगतात तो आणि आम्ही जगत नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवा, नैसर्गिक जीवन हे खरं जीवन आहे आणि निसर्गातून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. मागे दिवाळी गेली, दिवाळीला तुम्ही लाडू करून घातले का खायला? त्याचं रिझन माहिती आहे का? त्याचं माहिती आहे तुम्हाला कशासाठी घालतात, काय घालतात दिवाळीत? दिवाळीत तुपाचे पदार्थ, डाळीचे पदार्थ का खायचे असतात? कारण दिवाळीपासून थंडी सुरू होते, थंडीमध्ये संधिवाताचा त्रास खूप होतो लोकांना, गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा त्रास खूप होतो. तर अशा वेळीच बघा, वेगवेगळ्या डाळीचे लाडू करून खायला घालायचे असतात. डाळीमध्ये कॅल्शियम असतं बऱ्यापैकी, उडदाची डाळ असेल, तिळाचे लाडू असतील, झालं तर डिंक लाडू असतील, खोबऱ्याच्या वड्या करून खायला घालायच्या असतात ह्या दिवाळीच्या काळामध्ये. म्हणून हा सण केलेला असतो. आम्हाला फक्त आडवा हात मारायसाठी माहिती आहे गोडगोड खायचं नाही करायचं. फटाके उडवल्या म्हणजे दिवाळी समजतो आपण, तर फटाके फोडू नका. खरं तर आपणच आपल्या पृथ्वीचं लॉस करून टाकतो त्यातनं, आपल्या वातावरणाचं नुकसान करून टाकतो. तर शक्यतो करून असे लाडू आहेत, माझा अजून यूट्यूबवरती बरेच माहिती आहे, तुम्ही बघा की कोणता लाडू कशासाठी खायचा. ते सांगत बसलो तर सगळं लेक्चर यातच संपेल. त्याच्यानंतर येतं बघा की आपल्याला दसऱ्याचं असतंय. पूर्वीच्या लोकांनी सण जे केलेत ना तेवढ्यासाठीच असतात. 9 दिवसाचं डाएट असतंय. आमच्या इथे डाएट करत नाहीत, ढीकभर खातात. दूध खायचं, दही खायचं, तूप खायचं, वेगवेगळी फळं खायची, ढेकरातीत बसायचं आणि म्हणायचं काय मला सणच झालं नाही. अहो तो एक वेगळ्या प्रकारचा डाएट असतोय, तोही मी यूट्यूबवरती सांगितलाय, बघत चला तुम्ही. ते बघा की त्यातून आपली वर्षभराची तब्येत कशी मेंटेन राखू शकतो. तुम्हाला सगळ्यात सांगा, पुरुषांना सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर खरंच, म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलतो, बऱ्याच पुरुषांना असं गैरसमज असतात की काय आतून कमजोरी आहे खूप, काही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत, आपण कुठंतरी कमी पडतोय, किंवा थकवा जाणवतोय, आतून थकवा जाणवतोय, संध्याकाळी घरी आलं की नकोच वाटतंय, मग व्यायाम कसा करणार, सकाळी उठायला नको वाटतंय. अशा लोकांना, अशा पुरुषांना बांबू माहिती असतील तुम्हाला, जर बॉडी फिटिंगमध्ये ठेवायची असेल तर तुम्हाला सांगतो, बांबूच्या खाली छोटे छोटे ते कोंब आलेले असतात बघा, तर त्या कोंबाच्या खाली ना एक किंवा दोन पेर असं आलेलं असतंय, तर ते तुम्ही चावून खायचं, ऊस खाल्ल्यासारखं थोडं थोडं खायचं, जास्त खायचं नाही, थोडं थोडं पचायला थोडंसं कठीण असतं, ते खायचं आणि चालायचं, बघा तुमची बॉडी कशी मेंटेन राहते. ते करून बघा आणि मग सांगा ही गोष्ट, करून बघा, कारण हे खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. आता बायसन गवा बघितला असेल, गवा तुम्ही बघितलाय काय? गवा कोणी बघितलाय फोटोत तरी? कम से कम त्याची तब्येत कशी असते? इथून वरती असा ब्रॉड असतो बघा, खाली बारीक असतो, बरोबर आहे ना, पायाकडे बारीक असतो. कसं असतं त्याचे मसल्स कसे असतात? कुठे जिमला जातंय ते? काय करत असेल? गव्याचं सगळ्यात आवडतं खाद्य ते आहे बेटाचे कोंब, तो खातो, म्हणून त्याची पर्सनॅलिटी तशी आहे, म्हणून ताकद तेवढी आहे त्याच्याकडे. आणि आज आपण कमजोर होऊन बसलोय. आज बऱ्याच लोकांना किडनी फेलचा त्रास आहे, किडनी फेल्युअर, किंवा बऱ्याच लोकांचं क्रिएटिन लेवल वाढलेलं आहे. मी 5 पानांचा काढा सांगितलाय, घेत चला, होऊ नये म्हणून प्रयत्न करावं. झाल्यानंतर तुम्ही खूप नाही खूप त्रास सहन करून घेता. आजार होऊ नयेत म्हणून
खरंच प्रयत्न करा. आणि सगळ्यात सोपं सांगू का, नेहमी हसत राहा. तोंडावर गिलावा केल्यासारखं तोंड ठेवू नका. खूप लोकांची म्हणजे प्लेनच आनंदात सुद्धा असंच काय दात काढायचा आहे म्हणतात. घरात मुलगी हसली मुलगा हसला तरी काही काही लोकांना आवडत नाही. हे बाबा आई लगेच म्हणते बिचारे त्याला पण हसव तू पण हस. हे नाही ते हसत नाही तर त्याला हसायला शिकवा. तुम्ही पण घरी आल्यानंतर ना घरी बायकोनं वाट बघत बसायला पाहिजे कधी येते. नाही तर तोंड असेल ना गिलावा केल्यासारखं तर बायको आला आता हसणं खेळणं बंद. काही घरामध्ये टी व्ही बंद करा लागते लगेच. ए बाबा आले टी व्ही बंद करा. असतं की नाही? असतंय, मला माहिती आहे. धाक असावा पण खरंच बायकोनं घरी वाट बघत बसायला पाहिजे, मुलांनी घरी वाट बघत बसायला पाहिजे असा आपला आयुष्य पाहिजे खरंच. कारण श्रीमंती खरी ती आहे व पैशाची नाही आहे. सगळ्यात श्रीमंत कोण माहिती आहे का? ज्याच्या प्रेताला जास्त माणसं तो खरा श्रीमंत असतोय. आणि हे पैसे देऊन लोक येत नाहीत. आपलं तोंड गोड लागतं, आपलं तोंड गोड पाहिजे, आपलं लोकल चांगलं पाहिजे. आपण हसत खेळत राहिलो पाहिजे तर देव आपल्याला हसत खेळत नेतोय. आपण जर कायम कुचंबन झाल्यासारखं असं तोंड करून असलं ना, कायम मीठ खाल्ल्यासारखं असं, तर देव मग आजारानं नेतोय. नाही खरंच आहे, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. बघा ना, जास्त तापट असतात त्यांना बीपीचा त्रास होतो, जास्त रागीट असतात त्यांना बीपी शुगरचा त्रास होतो, उष्णता वाढत राहते. तर ह्या गोष्टी टाळा, थोडंसं हसा, हसत राहा, आनंदात राहा, सगळ्या गोष्टी आहेत. आता तरी पण तुम्हाला सांगा, अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, नैसर्गिक जर तुम्हाला काही जर उपचार घ्यायचे असतील किंवा निसर्गातून उपचार शिकायचे असतील तर कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावरती गगनबावडा ह्या ठिकाणी माझं एक सेंटर मी उभा केलं आहे. ज्या सेंटरमध्ये मी सगळ्यांना कोणत्या वनस्पती, कारण इथं नाव वेगळं आहे कोल्हापूरला नाव वेगळं आहे, वनस्पती तीच आहे, त्या सर्व वनस्पतींची माहिती, ते कोणत्या आजारावर चालतात, किती प्रमाणात घ्यावं, मुलांनी लहान मुलांनी किती घ्यावं, स्त्रियांनी किती घ्यावं, पुरुषांनी किती घ्यावं, अशा सगळ्याची माहिती तुम्हाला सविस्तर माहिती आणि प्रत्यक्षात ती झाडं बघून तुम्हाला ती माहिती मिळेल. ते गगनबावड्यासारख्या ठिकाणी तिथं तुम्ही पेशंट म्हणून येण्यापेक्षा ते बघण्यासाठी आणि ती माहिती घेण्यासाठी या. मुलांना सुद्धा ह्या माहिती असायला पाहिजे, कारण हे भारताचे संस्कार आहेत, संस्कृती आहे, ही भारताची आपल्या पॅथी आहे. खरं तर हे खरोखर आपण सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. माझं तर असं मत आहे की अभ्यासक्रमसुद्धा ह्यातला असायला पाहिजे, वनस्पती कोणत्या कशावर चालतात, तर अशा काही गोष्टी आहेत ह्या चालल्या पाहिजेत, हे घेतलं पाहिजे. तुम्ही खरंच ही माहिती घेतली पाहिजे. तर आवश्यकतेनुसार खरंच तुम्ही या आणि माहिती घ्या. त्याच पद्धतीनं अजून जर सांगायचं म्हटलं तर सध्या आज बघितलं तर हे कोविडचं वातावरण पुन्हा आता तिसऱ्या लाटेकडं कदाचित आपण चाललोय असं वाटतंय. तर सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा. एक लक्षात ठेवा की देशानं तुमच्यासाठी काय केलं हे बघण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करू शकता हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काय ते पंतप्रधानांनी आमच्यासाठी काय केलं, ते मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी काय केलं ते बघू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या गल्लीसाठी, तुमच्या गावासाठी काय करू शकता, तुमच्या तालुक्यासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुमच्या राष्ट्रासाठी तुम्ही काय करू शकता, देशासाठी काय करू शकता हे बघा. त्यांच्यावर तुमची जबाबदारी टाकू नका, उलट तुम्ही जबाबदारीनं राहा, म्हणजे आपण ह्यातून बाहेर पडू शकतो. कारण 2 वर्ष आपण ह्यात घालवलेले आहेत, अजून किती दिवस घालवायचेत. तुम्ही जर नाही सपोर्ट केला तर नाही निघणार आपण ह्यातनं लवकर बाहेर. म्हणून प्रत्येकानं काय असतील ते नियमावली पाळा, विनंती आहे. काही जर समजा आपल्याला अजून वॅक्सिनेशन झालेलं नसेल तर ते करून घ्या, हे गरजेचं आहे. कारण सगळं सरकार आपल्यासाठीच प्रयत्न करत आहे, आपणही त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि खरंच विनंती आहे की जितकं होईल तेवढं नैसर्गिक जीवन जगा. त्याच पद्धतीनं जर आता इम्युनिटीची गरज असेल तर एक साधं सांगेन मी की तुळशीची पानं 2 आणि पुदिन्याची पानं 2 अशी दिवसातून 5 ते 6 वेळा हे चावून खायची. तुळशीमधून ऑक्सिजन वाढत राहील आणि पुदिन्यामधून आपलं फुफ्फुसाची ताकद वाढत राहील. फुफ्फुसाची ताकद वाढली, ऑक्सिजनची लेवल जर बॉडीमध्ये वाढली तर आपण सगळ्या गोष्टींपासून दूर राहू शकतो, विविध आजारांपासून, श्वसनाचे जे आजार आहेत त्याच्यापासून दूर राहू शकतो. किंवा
जर अगदीच काय वाटलं तर टोनो 16 म्हणून आहे माझं. बरेचदा तुम्ही कुणी बघितलं पण असाल, घेतलंही असाल काय बघा, नसेल तर ते टोनो 16 म्हणून आहे. याचाही तुम्ही दहा थेंब घेऊ शकता. ते घेण्याची पद्धत आणि सगळ्या गोष्टी त्या बॉटलवरती आहेत. इथं आपल्याला तुम्हाला मार्केटला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात ते मिळू शकतं, ते घेऊ शकता आणि त्याच्यातून तुमचं आरोग्य चांगलंही ठेवू शकता. फक्त करून बघा आणि मग सांगा. खूप काही गोष्टी आपल्या हातात असतात. आज कसं आहे, प्रत्येकाला एकच मत आहे की नाही ते आम्हाला कुठं मिळत नाही, ते मिळतं पण तुम्हाला माहीत नाही. तर ती माहिती करून घेण्यासाठी तुम्ही गगन बावड्याच्या सेंटरला येऊ शकता. तुम्हाला ती वनस्पती बघितली तर लक्षात येणार, अहो हे तर आमच्या इथं भरपूर आहे की असं तिथं आल्यानंतर खूप लोक म्हणतात. तर ते तुम्ही तिथं येऊन समजून घ्या. नसेल तर कसं होतं की ह्याच्यातून मग केस गळती कमी करणारं तेल निघतं ना, सगळ्या गोष्टी निघतात, गोरं होण्यासाठीच्या क्रीम निघतात. मग त्याच्यापेक्षा तुम्ही घरगुती उपचार करा. खरंच तुम्हाला जर ग्लो यावं असं वाटत असेल तर अजून सांगतो, असं मी सांगत बसलो रात्र काढी नाही तर सोडा, पण केळीची साली आपण टाकून देतो बघा, अशीच केळीच्या साली असतो ना टाकून देतो. तर केळीची साल घ्या, त्याला स्मॅश करायचं, पूर्ण कुचकरून टाकायचं आणि त्याच्यात लिंबू पिळायचा आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा त्याच्यात. आपण जे सोडा वापरतो ना जेवणामध्ये खाण्यामध्ये वापरतो की नाही, तर तो थोडासा घालायचा, ते स्मॅश करायचं, एक 10 मिनटं ठेवायचं, 10 मिनटानंतर घ्यायचं, हाताला पायाला चेहऱ्याला लावायचं आणि लगेच धुऊन टाकायचं, 2-3 मिनटात धुऊन टाकायचं. बघा तुम्हाला किती छान वाटायला लागतं, चेहरा तुमचा लगेच टवटवीत दिसायला लागेल. करून बघा या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी असतात. फळांच्या साली टाकू नका, त्याच्यामधून सुद्धा आपण आपलं आरोग्य चांगलं करू शकतो. विविध प्रकारचे साबण म्हणजे स्किन डिसीज घालवणारे साबण तयार करू शकतो फळांच्या सालीपासून, आणि हे सगळे नैसर्गिक आहेत, नॅचरल मिळतील तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. फक्त हसत खेळत राहा, आनंदात राहा. हसल्यानंतर बघा कोणत्याही साबणाची आणि कुठल्याही औषधाची गरज लागत नाही, ऑटोमॅटिक सुंदर दिसायला लागतो. बघायचं असेल तर बघा, सगळ्यांनी हात जोडायचे असे आणि फुल स्पीडमध्ये जितकं स्पीड घेता येईल तितक्या स्पीडमध्ये टाळ्या वाजवायच्या, जोर जोराने, जोरात 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 फुल स्पीड. बा चोळा आता हात चोळायचे जोरात जोरात, आवाज आला पाहिजे खस 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 खस, काडी ठेवली तरी पेटायला पाहिजे जोरात. आणि आता हात फिरवताना असा फिरवायचा, मेकअप गेला तर चालेल थोडासा, पण असं घ्यायचं मानेवरून हात असं करायनी, किती बरं वाटलं, खरं सांगायचं बरं वाटलं की नाही, जरा तर फ्रेशनेस आला, आला की नाही. मग थोडंसं हसा, आनंदात राहा आणि खरोखर काय जर आरोग्याबद्दल कधी काय वाटलं तर पुणे इथं माझं संतोषनगरला एक आहे, आणि दुसरं जर सविस्तर बोलायचं असेल भेटायचं असेल तर तुम्हाला कोंडवा रोडला एक माझं छोटंसं क्लिनिक आहे, तिथं डॉक्टरांची टीम आहे. त्या कोंडवा रोडच्या इथं मी लोकांना भेटतो, तिथं बोलतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. तिथंही तुम्ही येऊ शकता, भेटू शकता मला, आणि माझा फोन नंबर आहे, थोडं अपॉइंटमेंट घ्या. कारण तिथं आलात नाही, मी नसलो तरी तुम्ही दंगा करू शकता, म्हणणार साहेबांनी सांगितलं तिथं नाही आम्हाला आलो आहे नाही, तर फक्त मी आहे की नाही चौकशी करण्यासाठी. कोल्हापूरचा कोड नंबर आहे 0231 आणि फोन नंबर आहे 26 88 800. या फोनवरती फोन करा, नक्की फोन करून भेटायला या. गगन बावड्याला यायचं असेल तरीसुद्धा या फोनवरती फोन करून तुम्ही भेटायला येऊ शकता. आणि जर काय तुम्हाला आवश्यकता असेल कुठल्याही उपचारांची तर नक्की माझ्या संतोषनगरच्या किंवा त्या दुसऱ्या कोंडवा रोडच्या माझ्या छोट्याशा क्लिनिकला तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही तिथल्या डॉक्टरांना दाखवून तुम्ही क्लिअर होऊ शकता. तिथले डॉक्टर्ससुद्धा BMS डॉक्टर आहेत, खूप अनुभवी आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे. जर काय क्रिटिकल वगैरे असेल तर आमचं डिस्कशन होतं त्याच्याबद्दल. तुम्ही या भेटायला, तुम्हाला चांगली आणि चांगली आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ उलट. आणि तुम्ही एकदा नक्की या. आपल्या सगळ्यांनी मला शांततेनं ऐकून घेतलात आणि खूप हसलात, कुणीच हसला नाही मला माहिती आहे. तर हसत राहा, आनंदात राहा, इतकंच सांगतो. आरोग्य म्हणजे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एकदाच जन्माला यायचं आहे, एकदाच मरायचं आहे. तर परत मी आपल्या सगळ्यांचं, सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर,
यांचं सर्वांचं ह्या टीमचं खरंच ज्येष्ठ नागरिकांचं मला आता कौतुक करण्यात का मी त्यांचा मोठा नाही खरं खरंच मला कौतुक वाटतं की त्यांनी ही 18 वर्ष झालं चालवलेलं आहे आणि 18 वर्षामध्ये मी का आलो नाही असं मला आज वाटायला लागलं आधी यायला पाहिजे होतं तर थँक्यू सगळ्यांना थँक्यू पाटोळे सर आपल्याला सागर पाटोळे सर आपल्यालाही मनपूर्वक आभार कारण एवढे मित्र आणि एवढ्या माता भगिनींची ओळख करून दिलात तुम्ही आणि सगळ्यांना खरंच थँक्यू रोटरी क्लबला पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद.